उमेशचंद्र सरंगी, माजी गृहसचिव, थकबाकी 16 लाख रुपये. माझी पुण्याहून मुंबईला बदली झाली त्यावेळी आणखी काही दिवस पुण्यात घर वापरायला द्यावं अशी विनंती संबंधित खात्याकडे केली. त्यानंतर काही दिवसांनी मी मुंबईत शिफ्ट झालो. माझ्याकडे घराची रक्कम थकीत असल्यामुळे नोटीस अथवा अन्य मार्गाने मला कळवलेलं नाही. आता मी निवृत्त आहे आणि माझ्या वैयक्तिक घरात राहत आहे. राजगोपाल देवरा, माजी सहकार सचिव, थकबाकी 24,50,000 रुपये. घर भाड्याच्या थकीत रकमेविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिली होती. माझी मुंबईत बदली झाल्यानंतर पुण्यातील शासकीय निवासस्थान 1 वर्ष सोडलं नव्हतं, कारण मुलगा 12वीला होता. पण शासनाने ही थकीत रक्कम नियमित केली आहे. अजय कुमार जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी, थकबाकी 44 लाख रुपये. अनेक अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारची शासनाची देणी आहेत. माझे थकीत भाडे माफ करण्यासाठी शासनाला विनंती केली. माझे थकीत भाडे माफ होईल. आर के गायकवाड, निवृत्त सचिव, अल्पसंख्याक विभाग, थकबाकी 16,50,000 रुपये. सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीनं घर भाड्याची आकारणी केली. माझी पुण्याहून मुंबईला बदली झाली तेव्हापासून व्यावसायिक दराने घर भाडं आकारलं जात आहे. निवृत्त झाल्यानंतर व्यावसायिक दरानं घर भाडं आकारायला हवं होतं. दिलीप भुजबळ, तत्कालीन पोलीस अधीक्षक, CID, थकबाकी 9 लाख रुपये. बदली झाली तेव्हा मुलगी 10वीला होती, त्यामुळे शासकीय घर सोडलं नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे तसा अहवाल पाठवलाय. त्यात मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली. तसंच व्यावसायिक दराने करण्यात आलेलं घर भाडं आकारणी रद्द करावी अशी मागणी केली. विश्वास पांढरे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई. माझा मुलगा 12वीला आहे, त्यामुळे शासकीय निवासस्थान स्वतःकडे ठेवण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती. शासनाने ती मान्य केली. शासनाने मुदत वाढीस परवानगी दिल्यामुळे थकीत घर भाड्याचा प्रश्नच येत नाही. धनंजय कमलाकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, थकबाकी 4 लाख रुपये. आय डोंट वॉन्ट टू रिस्पॉन्ड. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.